आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा इंद्रानगर एक असं वस्ती होती म्हणजे वस्ती नव्हती काय नव्हती गायरान होती पण ज्यांना घरं नव्हते असे लोक येऊन इथं वसलेले आहेत त्याच्यानंतर साहेबांना आम्हाला पाण्यासाठी आम्हाला वनवन भटकावं लागत होतं इथून विहिरीला कुठंतरी आम्हाला पाण्याला जावं लागत होतं साहेबाच्या प्रयत्नामुळे आम्हाला पाण्याची टाकी आणि इतर सर्व आज स्वच्छ भारत अभियान अंतर्गत इंद्रानगर येथे 300 शौचालय बाबाजींनी दुरानी साहेबाच्या प्रयत्नामुळे आम्हाला 300 शौचालय भेटलेले आहेत आणि सर्व नाल्या रोड आणि वैयक्तिक काही काम असले तर नगर परिषद मार्फत आमचे काम होतील आणि आम्ही नगर परिषद पातळी पूर्ण समाधानी आहोत आणि पुढील बी कार्यात नगर परिषद पातळीत असेच लोक यावा आणि अशाच लोकांची सत्ता राहावा हे आमचं सर्वांचा इंद्रनगर वासियांचा असा संकल्प आहे आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशा तून तुम्हाला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशा तून तुम्हाला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आम्ही पंख पसरुनी तुमचा छेप घेतली भरभराट आणली फुलगुनी कष्टाने घामाने पायवाट शिंपली आता ध्येय गाठायचं आहे थांबायचं नाही अर्ध्यात मतदार राजा सरकार पुन्हा आणायचं आहे सांगायचं आहे अवघा महाराष्ट्र माझा एक एक जण तन मन धन विसरू न झुंजाया आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशा तून तुम्हाला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा जेव्हापासून सत्तेमध्ये आले नगरपालिका जेव्हा त्याच्या ताब्यात आली तेव्हापासून पातळीचं खरं म्हणलं तर खऱ्या अर्थानं विकास सुरू झाला आता पाथरी शहर म्हणजे फार जुनाट आणि ही इंद्रानगर भाग तर गायराना मधलं भाग आणि पाथरीमध्ये काही सोयीसुविधा नव्हत्या दुकान नव्हते आणि साधी चप्पल घ्यायची झाली तर मानवतला जावं लागत होतं पण आज 30-35 वर्षाच्या काळामध्ये पाथरी नंबर एक शहर बाबाजानी साहेबांमुळे झालेलं आहे पाण्याचं प्रश्न जो होता उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पाणी आटलं होतं म्हणून साहेबांनी काय केलं प्रत्येक वार्डामध्ये दोन तीन टाक्या अशा बजविल्या आणि टँकरनं पाणी अनुषंगाने आपल्या जनतेला पाजलेलं आहे म्हणजे साहेबांनी खूप मोठं मेहनत घेतली पाण्यासाठी घेतली लाईटसाठी घेतली रोडसाठी घेतली आणि गोरगरिबासाठी घरकुलाचं देखील इथं कामं झालीत आणि अनेक प्रत्येक महिलांमध्ये मागासवर्गीयाच्या प्रत्येक महिलांमध्ये समाज मंदिर आहे मंगल कार्यालय आहे तर एकही असं कोणता समाज नाही पाथरीमध्ये की त्याला एक समाज मंदिर मिळालेलं नाही म्हणजे अशा पद्धतीनं साहेबांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीचा विकास साहेबांनी घडवलेला आहे एवढंच आणि आम्हाला असं अपेक्षा एवढी आहे की याही इलेक्शनमध्ये या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या साहेबाचं पूर्णतः पॅनल पूर्ण
पॅनल बहुमतान येईल एवढी आमची एक धारणा आहे या ठिकाणी. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशा तून तुम्हाला राष्ट्रवादी पुन्हा झाली शहरे गावा गावांची झाली गावे खेड्या पाड्यांची उंचावून माना फुगवून छाती सहू दिशांची पाहून प्रगती कितीक स्वप्ने डोळ्यात पुढती चित्र उद्याचे रंगविती हे भविष्य माझ्या हाती मी प्रचंड आशावादी हे भविष्य माझ्या हाती मी प्रचंड आशावादी मी राष्ट्रवादी मी महाराष्ट्रवादी मी राष्ट्रवादी मी महाराष्ट्रवादी. घड्याळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकद महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची. पाथरी शहर एक मोठ्या खेड्याच्या रूपाने असं पाथरी शहराची एक ओळख होती. पाथरी शहराला एक नवीन रूप धारण करण्यामध्ये मला पाथरी वासाने जे माझ्या हातामध्ये सूत्र दिले ते त्या विश्वासाला पात्र ठरव. मी आज पाथरी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये मला यश मिळालं आहे. घड्याळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकद महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची.